किरण सर्व पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो। ह्यावेळेस तसा बराच काळ गेला, दिवाळीच्या नंतरच्या मीटिंग काही माझ्या आरोग्याच्या कारणास्तव घेता आल्या नाही। आज आम्ही मीटिंग घेतली, काही खासदार गिरीश बापट साहेब आणि बाकीचे सगळे आमदार, महापौर, जेडपी अध्यक्ष सगळे त्याच्यात हजर होते। आज निर्णय घेताना आम्ही आढावा तर घेतला, परिस्थिती बरी आहे पण जागतिक पातळीवर एक वेगळ्या प्रकारचा व्हायरस हा मोठ्या प्रमाणावर काही देशामध्ये त्याचा फैलाव झालेला आहे आणि त्याच्याबद्दल फार वेगवेगळ्या प्रकारची मतं ही व्यक्त केली जात आहेत। त्याच्याबद्दल जास्त अधिकारवाणीनं जे टास्क फोर्सचे आमचे टीम आहे ते एकतर राज्याचे मुख्यमंत्री उद्याच्याला सर्व राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांची, सर्व विभागीय आयुक्तांची VC घेत आहेत आणि त्याच्यामध्ये देखील काही चर्चा त्या ठिकाणी होईल। परंतु आपल्यामध्ये परदेशातल्या विमानं ते साऊथ आफ्रिकेमध्ये असल्यामुळं तिकडच्या विमानाचं काय करायचं वगैरे त्याची चर्चा डायरेक्ट पंतप्रधानांच्या VC मध्ये, पंतप्रधान ज्यावेळेस देशाच्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची VC घेतात त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यात काही बंधनं ही नक्कीच आणावी लागतील। अशा पद्धतीनं या क्षेत्रातले मोठ्या प्रमाणावर अभ्यास असणाऱ्या मान्यवरांचं मत आहे। दुसरी गोष्ट, 1 डिसेंबरपासून मध्ये तुम्ही बघितलं असेल कॅबिनेट झाली त्यावेळेस शाळांना परवानगी दिलेली आहे, त्याप्रकारे आपण आपल्या पुण्यामध्ये देखील 1 डिसेंबरपासून सगळे जे काही थिएटर्स वगैरे आहेत तिथं 50% वगैरे होतं नियमाचं पालन करून, म्हणजे मास्क कंपल्सरी वापरणं, सॅनिटायझरचा वापर करणं, पण जे 50% अट ही काढून टाकली जाणार आहे। कारण आता शाळा सुरू होत आहेत तर तिथं अट ठेवण्यात अर्थ नाही, त्याच्यामुळं ह्या बाकीच्या किंवा बाहेर काही फंक्शन वगैरे ओपनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गायनाचे कार्यक्रम असतात किंवा इतर काही कार्यक्रम असतात त्याला पण आम्ही मुभा त्या ठिकाणी देतोय। दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की आम्ही दर 15 दिवसाला राज्यातल्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेत असतो, चीफ सेक्रेटरी असतात, मी असतो, बाकीचे सगळे आमचे अधिकारी असतात आणि त्याच्यामध्ये आपल्या पण पुणे ते हिंजवडी शिवाजीनगर, माण हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे हे मेट्रो किंवा आपली जी पिंपरी ते स्वारगेट आणि त्याच्यातल्या ॲडिशनलच्या ज्या रामवाडी ते वनाज ह्या सगळ्याच्या बद्दलचा पण आढावा आम्ही ते घेत असतो। तसं आम्ही इथलं पुणे महानगर म्हणजे PMRDA PPP मॉडेलमध्ये टाटाच्या बरोबर जो काही आपला करार झालेला आहे त्याच्यामध्ये 23 किलोमीटर लांबीची 23 स्टेशन्स असणारी ह्या कामाचा शुभारंभ, म्हणजे त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला सांगितलेला आहे। त्याच्यामध्ये PPP तत्वाच्या प्रकल्पाच्या जी डेट आहे ती डेट देखील हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता, तो बरेच दिवस ट्रेंडिंगला होता। कोविडमुळं आम्हाला त्याच्यात खूप मोठा फटका बसला, त्या कोविड-19 महामारीमुळं 7 महिन्यापासून आमचं भूसंपादनाच्या परवानग्या बंद होत्या, इतर गोष्टी बंद होत्या। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्या संदर्भामध्ये आम्हाला कामगार पुतळ्याच्याबद्दल पण थोडंसं तिथं कठोर भूमिका घ्यावी लागत होती। परंतु सगळ्या राजकीय पक्षांनी त्याच्यामध्ये राजकारण न आणता अधिकाऱ्यांना साथ दिली, विभागीय आयुक्त असतील, आमचे CP असतील,
आमचे बाकीचे सगळे अधिकारी असतील, PMRDA असेल किंवा जिल्हाधिकारी किंवा PMC कमिशनर वगैरे, सगळ्यांनी ते नीटपणे हाताळलं आणि बऱ्याच अंशी त्याही गोष्टीला यश आलेलं आहे. त्यांनाही कुठं आम्ही वाऱ्यावर सोडलेलं नाही, त्यांची पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे, व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं केलेली आहे. त्याच्या पाठीमागं त्यांच्या घराला संरक्षण तसं बघितलं तर नव्हतं, त्यांच्या मालकीची घरं नव्हती, जागा कुणाची होती ती तुम्हाला माहिती आहे, पण आता त्यांना त्यांच्या स्वतःच्या मालकीचं घर देखील देण्यात आलं. फक्त ते जिथं उपलब्ध होतं तिथं देण्यात आलेलं आहे, ही पण बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. मान हिंजवडी ते शिवाजीनगर ही पुणे मेट्रो मार्गिका 3 ही साधारण 40 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचं नियोजन आहे. ह्याचा भूमिपूजनाच्या करता मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेस वेळ देतील त्यावेळेस रितसर भूमिपूजन होईल, परंतु तोपर्यंत काम थांबायला नको. तुम्ही बघितलंय अनेकदा वेगवेगळी कामं सगळ्या गोष्टीची परवानगी होण्याच्या आधीच त्याचं भूमिपूजन होऊन जातं. काही त्याला वेगळंही कारण असू शकतात, त्याच्या खोलात मी जास्त जात नाही. उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही स्मारक करायचं होतं त्याचं कधी भूमिपूजन झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तशा प्रकारे इथं न होऊन देता आता आपल्या कामाला आपण त्यांना टाटाला टाटाचे देशपांडे म्हणून अधिकारी आहेत त्यांना सुरुवात करायला सांगितली आणि ते सुरुवात करतोय. बाकीचे आमचे PMRDA आणि जे काही आमची सरकारी यंत्रणा आहे ते सगळेजण तिथं त्यांची जबाबदारी पार पाडतील. केंद्र सरकारच्या मेट्रो रेल धोरण 2017 अन्वये सार्वजनिक खाजगी भागीदारी PPP तत्वावर राबवण्यात येत असलेला भारतातील हा पहिलाच प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये केंद्र सरकारचे 20%, राज्य सरकारचे 20% आणि बाकीचे मग PPP-मधनं ती कंपनी ते पैसे उभे करणार आहे. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या मेट्रो कार डेपो राईट ऑफ वे आणि स्टेशनसाठी जी काही जमीन प्राधिकरणाने प्रकल्प सुरू होण्यापूर्वी संपादित करायला पाहिजे होती त्यातली 98% जमीन संपादित झालेली आहे, सर्व परवानग्या लायसन्स प्राप्त झालेली आहेत. त्याच्यामध्ये कार डेपोला देखील 13.2 हेक्टर जागा मांड गावात मुळशी तालुक्यात आपण घेतलेली आहे आणि कास्टिंग यार्ड करता 15.6 हेक्टर जागा ही आपली यशदाची दिली आहे. पण यशदाची 100 एकर जागा दिलेली होती, ती आता सध्या लगेच आपल्याला लागत नाही म्हणून तिथली आपण उपलब्ध करून दिली, म्हणजे बाकीची लागती पण ही 15 एकर आपल्याला त्या कामाकरता देता येते. राज्य व केंद्र सरकारने प्रत्येकी 20% आर्थिक सहभाग मंजूर केलेला आहे. राज्याचा अर्थमंत्री मीच आहे. मी आज पुणेकरांना ग्वाही देतो कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले जो काही राज्याचा हिस्सा आहे तो ज्यावेळेत त्यांना लागेल त्यावेळेत उपलब्ध करून दिला जाईल, कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्याच्यामध्ये पुणे विद्यापीठ चौकामध्ये 1 मजली उड्डाण पुलाचे डिझाईन तयार आहे, तेही काम तात्काळ सुरू करण्यात येणार आहे. आणि ह्याकरता बऱ्याचदा काही आमच्या पत्रकार मित्रांनी म्हणजे प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल त्याच्यामध्ये बाबा तिथलं ट्रॅफिकचं डायव्हर्शन कसं करणार, काय प्लॅन आहे. आज आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी ह्याच्यात आम्हाला पुणे महानगरपालिकेची मदत पाहिजे, ह्याच्यात आपल्याला PMRDAची मदत पाहिजे, त्याच्यामध्ये जे PPP-मध्ये काम दिलेलं आहे टाटाला त्यांची मदत पाहिजे, ट्रॅफिक पोलिसांची मदत पाहिजे, तिथं आजूबाजूला असणारं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मदत पाहिजे, वैकुंठभाई मेहता 3 इन्स्टिट्यूट आहेत तिथली मदत पाहिजे, अशा आजूबाजूच्या पोलीस खात्याची मदत पाहिजे. कारण पाषाणवरून काही तिथं आपण 1 वे करतोय, काही ठिकाणी 2 वे करतोय, काही ठिकाणी रस्ता अजून आपण रुंद करतोय, त्या सगळ्याचा खूप बारकाईनं आज म्हणजे माझ्या आधी तर अधिकारी बसलेच होते पण आज प्रत्येकाची जिम्मेवारी काय काय आहे, तिथं जर राज्य सरकारच्या संबंधित काही जागा असतील तर त्याही जागा उपलब्ध करून घ्या. आणि मला पत्रकार मित्रांना सांगायची, ही चर्चा होत असताना सगळ्यांनी अतिशय एकोप्याने खेळीमेळी चर्चा करून सर्वतोपरी सहकार्य करायचं हे ठरवलेलं आहे.
आणि त्या पद्धतीनं हे काम आता सुरू होईल आणि नागरिकांना काही काळाकरता थोडासा त्रास सहन करावा लागेल, पण ह्याच्यातून पुढं एकदा काम झाल्यानंतर 50 वर्ष तरी डोक्याची काळजी मिटेल अशा पद्धतीचं नियोजन हे आपण त्या बाबतीमध्ये केलेलं आहे आणि त्या बाबतीत पुणेकरांनी निश्चितपणे सहकार्य करावं अशी माझी त्यांना विनंती आहे. आज त्या भीमतडी जत्रा दरवर्षी भरती, त्यांना पण आम्ही डिसेंबरच्या 4th आठवड्यामध्ये परवानगी दिलेली आहे, 3rd का 4th आठवड्यामध्ये. त्यांना पण नियमावलीचं पालन त्यांनी करावं, मास्क वगैरे जे काही आहे ते तही निर्णय आम्ही आजच्या ह्याच्यात घेतला आहे. आज बरेच दिवस तुम्हाला माहिती आहे केंद्र सरकारने मधल्या काळामध्ये सांगितलेलं होतं, न्यायव्यवस्थेने पण त्याच्याबद्दलचे काही निर्देश दिलेले होते, तर 50,000 रुपये COVID-19 आजारात निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकांना सानुग्रह सहाय्य प्रदान करण्याच्या बद्दलचा जी आर 26 तारखेला राज्य सरकारने काढलेला आहे. त्या जी आरच्या मध्ये राज्यपालांच्या सल्ल्याने जो जी आर काढला, आदेशानुसार जो जी आर काढलेला, त्या जी आर प्रमाणे सगळे जे कागदपत्र देतील त्यांच्या संबंधित नातेवाईकाला त्या घरातल्या व्यक्तीला 50,000 रुपये देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल. त्याचबरोबर आता पुणे जिल्ह्याची तर त्या कोरोनाच्या संदर्भातली आढावा घेत असताना सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे चाललेल्या आहेत, सगळं कंट्रोलमध्ये आहे. पण आज आम्ही जम्बो हॉस्पिटल अजूनही काढायचं नाही. पुण्याचं पण आणि पिंपरी चिंचवडचं हा सर्वांनी मिळून एकमताने निर्णय घेतला. साधारण 31 डिसेंबरला त्या बाबतीमध्ये आम्ही ठरवणार आहोत की काय हे नवीन जो जागतिक स्तरावरचा नवीन जो B1.1529 असं काहीतरी व्हेरियंट आलेला आहे, तो आढळून आढळून आलेला आहे, त्याच्याबद्दल काय होतं आहे, किंवा एकंदरीतच दिवाळी झालेली आहे, किंवा आता आपण बाकीच्या पण बऱ्याच सवलती देतोय, कार्तिक एकादश झालेली आहे, इतर बाबतीमध्ये पण मुभा आपण देतोय, शाळा सुरू करतोय, तर म्हणून काढायला वेळ लागणार नाही, पण तू परत उभं करायचं म्हणलं तर फार काळ जातो, त्याकरता अजून काही काळाकरता ते ठेवायचं ठरलेलं आहे. मी सांगितलं ना मगाशी संगीताच्या बद्दलचं बोललो ना, कुठलेही काही कार्यक्रम जे असतील पण नियमाचं पालन करून त्यांनी हा दुसरा एक निर्णय आम्ही घेतला. काय झालं, तुम्ही जर दिल्लीला गेला, चेन्नईला गेला, जवळपास हैदराबाद किंवा कुठेही गेला आणि तिकडून डोमेस्टिक फ्लाईटने आला तर मग तुम्हाला चेकिंग करता बराच काळ जायचा. वास्तविक ज्याला डोमेस्टिक फ्लाईटने जायचं त्यांचे दोन्ही त्याने व्हॅक्सिन घेतलं का नाही ते तपासूनच त्याला तिकीट दिलं जातं. RT-PCR पण त्याचा घेतला जातो जिथनं तो जातो तिथनं. तर परत आल्यानंतर तो समजा बेंगलोरून इथं आला आणि त्याला पुन्हा 2.5-3 तास तिथं तिष्ठत ठेवायचं काही कारण नाही, ते आम्ही काढून टाकलेलं. आता तसं पुण्यामध्ये केलं जाणार नाही. त्यांनी फक्त दोन्ही व्हॅक्सिन घेतलेली असावी आणि तो म्हणजे व्यवस्थितपणे त्यांनी आलेलं बाकीची सगळी काळजी घेऊन तो आलेला असावा. इथं बऱ्याच जणांच्या तक्रारी अशा होत्या की दादा आम्ही 1 तासाचा विमान प्रवास करून येतो किंवा 2 तासाचा करून येतो, इथं 3 तास थांबावं लागतं, 2.5 तास थांबावं लागतं, तो लोकांना खूप त्रास होत होता. तर तेही आम्ही काढून टाकला. पण ज्या आंतरराष्ट्रीय फ्लाईट आपल्याकडे येतात त्याच्यात केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय फ्लाईटच्या संदर्भामध्ये येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत जो काही नियमावली ठरवली असेल त्या नियमावलीचं तंतोतंत पालन हे केलं जाईल. अशा पद्धतीनं पण आपण निर्णय घेतलेला. अजून काय होतं काय म्हणजे जे लोक पाहायला येतील मग 50% आली तर 50%, 70% आली तर 70%,
जे काही जेवढे येतील ते त्यांनी बघावं, पण तिथं मास आणि बाकीच्याचा त्याच्याबद्दल केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्याचं तंतोतंत पालन केलं जाईल आपल्या शहरामध्ये देखील राज्यस्तरावर पण. मी मगाशी सांगितलं की डोमेस्टिकला नाही, परदेशी येतील त्याच्यामध्ये जे काही नियमावली केंद्र सरकार ती सगळ्यांनाच ते काही पुणे इंटरनॅशनलला वेगळी, मुंबईला वेगळी, हैदराबादला वेगळी, दिल्लीला वेगळी असं नाही, जे सगळ्यांना लागू होईल त्याची अंमलबजावणी इथले अधिकारी करते. स्पेसिफिक आता काळजी घेण्याकरता, लहान मुलांची काळजी घेण्याकरता असं काही जिल्हा प्रशासन स्तरावर किंवा महापालिकेच्या स्तरावर फिरतं पथक म्हणा, किंवा थोडं लहान मुलं असतात काळजी घेत नाहीत, आजारी असतात, असं काही आहे का? मी करणार त्याच्यामध्ये त्या त्या संस्थांना ती जबाबदारी दिलेली आहे. जी लहान मुलांची शाळा असेल कुठल्या संस्थेची आहे, जर ती कॉर्पोरेशनच्या संबंधित शाळेची असेल तर त्यांनी घ्यायची, जिल्हा परिषदेच्या संदर्भातली असेल तर त्यांनी घ्यायची. त्यांनी नियमावली तयार केलेली, त्या नियमावलीचं तंतोतंत पालन तिथल्या शिक्षकांनी आणि तिथल्या अधिकारी वर्गांनी करायचं आहे. एसटीचा संप अजूनही मिटलेला नाही, म्हणजे राज्य सरकारनं पगारवाढीची घोषणा केली मात्र कर्मचारी ऐकायला तयार नाहीत. ते म्हणतात की महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलीनीकरण. आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की हायकोर्टात मॅटर गेल्यानंतर 3 लोकांची समिती केलेली आहे, चीफ सेक्रेटरी, परिवहन सेक्रेटरी आणि फायनान्स सेक्रेटरी, ह्या सगळ्यांची बैठक होऊन त्याच्यामध्ये जे ठरेल त्याबद्दल त्याची अंमलबजावणी केली जाईल असं अनिल परब साहेबांनी अनेकदा सांगितलं. पुन्हा पुन्हा मग तोपर्यंत आता ती कमिटी किती काळ त्यांना लागतो काय लागतो हे माहिती नाही. उद्याच्याला आम्ही सगळेजण बसलो, त्यामध्ये साधारण आजूबाजूच्या कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश ह्या आजूबाजूच्या सभोवतालच्या तामिळनाडू राज्यांमध्ये काय साधारण पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट च्या बद्दल एसटीसारखं तिथे असणाऱ्या महामंडळाची काय परिस्थिती आहे ती आपण बघितली. त्या सगळ्याचा विचार करून अनिल परब साहेबांनी तो निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जाहीर केला. आता तो जाहीर केल्यानंतर काही जण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले होते त्यांच्याशी चर्चा केली, त्याच्यामध्ये काही जण तिथं उपोषणाला बसलेले देखील प्रतिनिधी आलेले होते. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की कुठल्या संघटनेशी चर्चा करायची हा एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झालेला होता. पण त्यांनी सांगितलं नाही आमच्याशी सगळ्यांशी चर्चा करायची वगैरे, ती चर्चा करून त्याच्यातनं तसा प्रकारचा मार्ग काढलेला आणि बऱ्यापैकी पगार हे वाढलेले आहेत. पण अजूनही काही जणांची टोकाची, मी मागे 3-4 वेळा सांगितलं की कुठल्याही मागण्यांच्यामध्ये तुटेपर्यंत आणायचं नसतं, टोकाची एकच बाजू हेच आम्हाला पाहिजे असं करून चालत नाही. 2 पावलं सरकारने पण पुढं मागं व्हायचं असतं, मागण्या करणाऱ्यांनी पण 2 पावलं पुढं मागं व्हायचं असतं आणि त्याच्यातनं प्रवाशांचाही विचार करायचा असतो. कारण गोरगरीब समाज त्याच्यातनं एसटीने जाय करत असतो. शाळा सुरू झाल्यात अनेक ठिकाणी, तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागात आपली मुलं मुली हे एसटीनं प्रवास करून शाळेत टाईम सांभाळण्याचा प्रयत्न करत असतात, शाळेमध्ये वेळेमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात. आणि राज्य सरकारमध्ये काम करत असणाऱ्या सगळ्यांनाच तिथं जसा एसटी कर्मचाऱ्यांचा विचार करावा लागतो तसा प्रवाशांचाही विचार करावा लागतो, विद्यार्थ्यांचाही विचार करावा लागतो. काहींना सवलती आपण देत असतो दिव्यांग व्यक्तींना किंवा 60 पुढच्या का 65 पुढच्या वर्गाला, त्या सगळ्यांचा विचार आपण करूनच त्या निर्णयाप्रत आपण आलेलो आहे. खरं तर आता ते संपलं पाहिजे अशी आमची अपेक्षा. दादा प्रशासकीय नेमकी अडचण काय, विलगीकरण करण्यामध्ये प्रशासकीय नेमकी अडचण काय, तिचं जे देणं आहे. पाठीमागच्या काळामध्ये सांगितलेलं आहे, आता आपल्या राज्यामध्ये राज्य सरकारचे कर्मचारी सोडून कितीतरी महामंडळ, एका महामंडळाचा प्रश्न नाही. उद्या अंगणवाडी कार्यकर्ती ती पुढे येईल, उद्याच्याला आशा वर्कर पुढे येऊ शकतात,
पोलीस पाटील कोतवाल खूप जण पुढे येऊ शकतात आणि एस टी अस्तित्वात आल्यापासून कधीच नव्हतं त्यांचं काय म्हणणं होतं पगार वेळेवर होत नाही. आता पगार वेळेचं करण्याच्या करता दहा जो काही राज्य सरकारचे पगार होतात अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे त्यात पहिल्या 10 दिवसात पगार होईल इथपर्यंत मागणी मान्य केलेली आहे. आणि पगार पण तुम्ही बघा गेले कित्येक वर्षामध्ये जी काही वाढ दिली ती वाढ ना आत्ताची वाढ त्या बाकीच्या राज्यांच्या जवळपास आपण तिथं आणलेलं आहे. आणि ज्यावेळेस एस टी मध्ये ज्यांना कर्मचारी म्हणून हे कामाला लागलेत त्यावेळेस हे एस टीचे कर्मचारी म्हणून कामाला घेतलेले त्यावेळेस सरकारचे कर्मचारी यांना पुढे करणारे असं म्हणून कामाला घेतले नाही. त्याच्यात कितीतरी जण रिटायर पण झालेले कुठंतरी आता हा विषय संपवला पाहिजे. ठीक आहे त्यांचं उपजीविका बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याच ग्रामीण भागातले ते पण कर्मचारी आहेत त्यांनाही व्यवस्थितपणे कुटुंब चालवता आलं पाहिजे त्यांनाही मुलांना मुलींना शिकवता आलं पाहिजे त्याबद्दल तुम्हाला असायचं काहीच कारण नाही. मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही नो कॉमेंट्स. मी सांगू का त्याच्याबद्दल देश पातळीवर निर्णय होणार आहे त्याची अंमलबजावणी सगळी राज्य करतील. आपण माहिती देत असताना सौरवरावांनी बाबा पहिल्यापासून इथं पद्धत आहे की देश पातळीवर काय चाललेलं आहे बाबा फ्रान्समध्ये काय चाललेलं आहे रशियात काय चाललं आहे युरोपमध्ये काय चाललं आहे कुठं चायनामध्ये काय चाललं आहे त्याची माहिती जी त्यांच्याकडे अवेलेबल असते ती देतात. त्याच्यातून हा जो काही साऊथ आफ्रिकेचा जो नवीन व्हायरस आलेला आहे त्याच्याबद्दलची चर्चा झाली. आणि तुम्ही पण पत्रकार मित्र म्हणून ऐकताय मीडियामध्ये की काय त्याच्याबद्दलचं आहे पण शेवटी ह्या संदर्भामध्ये केंद्राचा आरोग्य विभाग किंवा जे केंद्राच्या वरिष्ठांना डायरेक्टिव देण्याचा अधिकार आहे तेच ह्याबद्दलचा निर्णय घेतील. असं अजिबात नाही. शेवटी ते काम करण्याच्या करता तिथली भौगोलिक परिस्थिती तिथलं असणारी लोकसंख्या वगैरेचा सगळ्याचा विचार करून आपण करत असतो. आता काही काही नगरपंचायतीचं ते झालं नगरपंचायतीच्या निवडणुका पण लागल्या काही बाबतीमध्ये मोठ्या महानगरपालिका आहेत त्याच्याबद्दलचे पण काम काही जण करतायत. जिथं वेळ लागतो तिथं काय त्या वेळेचं काय कारण आहे ते बघत असतील तो प्रश्न प्रशासकीय लेवलचा आहे ते त्याचा अभ्यास करून त्याच्याबद्दलची मागणी करू शकतात. त्याच्यात राज्य सरकार म्हणून आम्ही हस्तक्षेप करत नाही. भाजपकडे पत्रकार परिषदा घेऊन पुढच्या 2 वर्षात अपयश मागते आणि तिकडं नारा राणे असंही म्हणतात की मार्च पर्यंत भाजपचं सरकार राज्यामध्ये पूर्ण येईल. सध्या ज्या दिवशीपासून हे सरकार आलं तेव्हापासूनच हे सगळं ऐकतोय. सरकार चाललंय ना बाबा. आता तुम्ही कुणाला तरी कोट करतात हे असं म्हणतात त्यांना जे त्यांच्या सद्बुद्धीला जे योग्य वाटतं ते बोलतात. आणि आमच्यातल्या अनेक मान्यवरांनी सांगितलेलं आहे की सरकार चाललेलं आहे. दादा पुणे जिल्ह्यामध्ये आपली सत्ता आहे अधिकाऱ्यांच्या पैसे उधळण्यापर्यंत मजल जाते. कुठं पैसे उधळले माझ्याकडे? हे आत्ताच कानावर आलेलं आहे कारण मी रात्री मी पहाटे आलो इथं 6 एका ठिकाणून निघालो 12 8 आलो. त्याची मी चौकशी करीन. जर कोणी त्याच्यातलं दोषी असेल तर त्याला काही कोणाला पाठीशी घालायचं कारण नाही. आम्ही कार्यवाही करू. मला आता मीटिंग संपल्यानंतर सीईओनी कानावर घातलं की ते 23 गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भरती झाली. वास्तविक मागचं जर रेकॉर्ड बघितलं तर तेवढी तिथं माणसं नव्हती आणि नंतर आता ही शहरामध्ये मर्ज होतात म्हटल्यानंतर लावली गेली.
त्याची शहानिशा केली जाईल. चुकीचं झालेलं असेल तर दुरुस्त केलं जाईल, चुकीचं झालं नसेल तर त्याच्या संदर्भामध्ये रितसर असेल ती कारवाई केली जाईल. कुठल्या? मी इथं मीटिंग घेत असताना नेहमी पुणे जिल्ह्याचं बोलतो. राज्याचा निर्णय आमच्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब घेतात. त्यांनी उद्याच VC लावलेली आहे हे मी आपल्याला मगाशीच सांगितलं. आणि ह्याच्या आधीपासून आपण 2 वर्ष या बैठका घेतो. हे घेत असताना आपण नेहमी, मी सांगितल्यानंतर तुम्ही लक्षात घेत आहे, 2 पिंपरी चिंचवड पुणे आणि ग्रामीणला आहे. राज्याच्या बद्दलचं मी इथं बोलतच नाही. विधान परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात 4 जागा ज्या आहेत बिनविरोध झाल्या. नागपूरची निवडणूक लागली, काय नेमकं आता भाजपसोबत महाविकास आघाडीचा समझोता सुरू झाला का? कशाचा? विधान परिषदेच्या निवडणुका समझोता सुरू झाला. सरकार करत, विरोधक करत नाही. राजकीय व्यवस्था विरोधक करत नाही, सरकारच करतय. टाळी एका हाताने वाजते का महाराज? हा, 2 हात लागतात ना. मग जर इकडनं हे पहिलं सुतोवाच तुम्ही तुमच्या सद्विवेकबुद्धीला स्मरून सांगा. पहिलं स्टेटमेंट कुणी काढलं की निवडणुका बिनविरोध होत असतील तर आमची तयारी आहे? कुणी काढलं? नाही, कुणी काढलं हे तुम्हाला माहिती आहे. त्यांनी काढल्यानंतर तुम एक होतं, काही केलं तरी मुंबईमध्ये 2च उमेदवार निवडून येणार होते, एक शिवसेनेचा, एक भारतीय जनता पक्षाचा. तिसऱ्या फॉर्म आला त्यांना दिसलं होतं की आपली मतं किती आहेत. लढण्यात तसा काही अर्थ नव्हता. कदाचित त्यांनी त्याच्यातनं बाबा घोडे बाजार चालू नये म्हणून ते केलं असेल आणि ते दोन्ही बिनविरोध झाले. इथं किती झालं तरी कोल्हापूरमध्ये किती कुणी गप्पा मारल्या किंवा आवाज काढला तरी सतेज पाटील निवडून येणार होता, कारण तिथं मतं राष्ट्रवादीची सगळ्यात जास्त होती, नंतर काँग्रेसची, नंतर इतर मित्रपक्षांची. क्लिअर होती. धुळे नंदुरबार त्या मतदारसंघात किती कुणी काही केलं तर अमरीश पटेल ज्या पक्षात असतो त्या पक्षाचा उमेदवार निवडून येतो. अमरीश पटेल हे ज्या आधी काँग्रेसमध्ये होते त्याच्यामध्ये ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून यायचे. आता ते भाजपत गेलेले, त्यांच्याकडे मतांचं संख्याबळ जास्त आहे, त्याच्यावर ते तिथं निवडूनच येणार होते. आणि म्हणून तिथं घोडेबाजार नसावा ह्याकरता ह्या 6 पैकी 4 जागा बिनविरोध झाल्या. 2 जागा का झाल्या नाही? कारण नागपूरची परिस्थिती वेगळी आहे. कारण नागपूरमध्ये 30 वर्ष ज्या भाजपमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला आता काँग्रेसमध्ये घेण्यात आलं आणि उमेदवारी देण्यात आली, आणि त्याच्यामुळं वेगळ्या पद्धतीनं तिथं निवडणुकीच्या बाबतीमध्ये एकंदरीत विचार केला गेलेला. आणि बुलढाणा अकोला वाशिम इथं जी निवडणूक आहे बजोरी यांची, ते मागेही ते निवडून आलेले होते, परंतु तिथंही सध्या निवडणूक होती. कदाचित आता ह्याच्यात आताच्या 6 निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार कुठेही नव्हता, कारण आमच्यात अंडरस्टँडिंग असं आहे ज्या जागा ज्याच्या त्याला द्यायच्या. म्हणून एका ठिकाणी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला, एका ठिकाणी भाजपने आपला उमेदवार मागे घेतला, आणि म्हणजे तिथं त्या दोघांनी अंडरस्टँडिंग केलं. आता इथंही उमेदवार एक शिवसेनेचा आहे आणि एक भाजपचा आणि काँग्रेसचा आणि एक शिवसेना आणि भाजपचा. तिथं काही त्यांच्यात एक वाक्यता झालेली दिसत नाही, म्हणून ती निवडणूक लागलेली दिसते. मात्र दादा, एकीकडे काँग्रेसचे नानापुत्रे म्हणतात की आम्ही शिवबळाची तयारी करतोय 2024ची निवडणूक आणि महाराष्ट्रात आणि देशात काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष असेल. त्यांना शुभेच्छा आहेत. अजून निर्णय झालेला नाही. कामकाज सल्लागार समितीची मीटिंग 11 वाजता आहे. तिथं कुठल्या तारखेला अधिवेशन आणि कुठं अधिवेशन तो निर्णय होईल.
प्रश्न असा होता सांगितलं ना कॅबिनेटच्या दिवशीच आपण बघितलं प्रेस नोट काढलेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्या हॉस्पिटलनी पण प्रेस नोट काढली, मुख्यमंत्री कार्यालयाने पण प्रेस नोट काढली. जी प्रेस नोट मुख्यमंत्री कार्यालयाने काढलेली आहे तीच वस्तुस्थिती आहे. समजलं? होती मग काय करू आपण? डॉक्टर असले तर सल्ला द्या, औषध द्या. बरोबर होती का? अजूनही मला खोकला आहे म्हणूनच मी आता उठतोय. आणि खरंच होती का म्हणजे कुणी आजारी नसताना आजारी पडेल काय? नाही फार माझी विचारपूस करू नका रे. दररोज संध्याकाळी पुण्यामध्ये पेठांच्या भागामध्ये पूर्णपणे ट्रॅफिक जाम होतं, लोकांना त्रास होतो आणि याच्यामध्ये अतिक्रमणं जी आहेत जी हॉटेलची असतील किंवा इतर गोष्टीची असतील त्याच्यामुळे पार्किंगचा प्रॉब्लेम होतो. शनिवार रविवार तर पूर्णपणे संध्याकाळी चालणार. ज्यांची ज्यांची जी जबाबदारी आहे, जिथं कॉर्पोरेशनची जबाबदारी ती कॉर्पोरेशननी पार पाडावी, जिथं पोलिसांची जबाबदारी ते पोलिसांनी पार पाडण्याच्या करता पालकमंत्री म्हणून सूचना सीपींना देण्यात येईल. चतुर्थीच्या दिवशी दादा अक्षरशः रस्ते बंद करायची होती. अहो आता 2.5 वर्ष देवा धर्माला जाता आलं नाही, तेव्हा कुठं आता धर्म जेव्हा धर्माला दर्शनाला जायचा वेळेस मी त्या दिवशी दिवे आगरमध्ये होतो, त्याच्यामुळे लोक जाणार, लोक तिथं गर्दी करणार आणि गर्दी ज्यावेळेस होते त्यावेळेस थोडस प्रत्येकाने उड्डाणपुलाच्या बाबतीत काय विचार होऊ शकतो का? शनिवारवाडा हो आता वरणच कुठेतरी सगळीकडे आता काही विचारायला लागला. दुःख